शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन. सोयाबीन कापसाला दरवाढ तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाचे हत्यारूप असले आहे. सिंदखेड राजा येथील माजी जाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. टप्प्याटप्प्याने हे आंदोलन होणार आहे. उद्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील, नंतर गावागावात निदर्शने होतील आणि गणपती बसतील तेव्हा त्यांच्या समोर सोयाबीन कापसाची आरास मांडण्यात येणार आहे. राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली जाईल. ग्रामसभेचे ठराव राज्य सरकारला पाठवण्यात येतील, मग चक्काजाम आंदोलन सुरू होईल. मग आता मी नागपूरच्या संविधान चौकात उपोषणाला बसलो होतो तेव्हा कोणती विधानसभा होती? मी बुलढाण्याला उपोषण केलं माझ्या घरी तेव्हा कोणती निवडणूक होती? मी नागपूरला मुंबईला आंदोलन केलं तेव्हा कोणती निवडणूक होती? 22 वर्ष झाले, दर महिन्याला 15 दिवसाला आम्ही आंदोलन करतो, चळवळी करतो. मी पहिले सांगितलं की या अन्नत्याग आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका. मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या लोकांना एक सेंटर पॉईंट असावा आंदोलनाला, म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी आम्ही लीन झालेलो आहे. याचे वेगळे अर्थ लावू नका. आणि संविधानाने कुठे आंदोलन करायचं प्रत्येकाला अधिकार दिला. पुढची भूमिका काय असणार? आरपारची असणार. हटेंगे नाही, न्यायने मिलेंगे जब तक हम हटेंगे नाही. सोयाबीन कपास को भाव, कर्ज मुक्ती, पीक विमा, नुकसान भरपाई होणार नाही या सरकारला. मग आम्ही दाखवून काय शेतकऱ्यांची